10वी बोर्ड परीक्षा 2020 मराठी पत्रलेखन अभिनंदनपर पत्र। प्रश्न, तुमचा मित्र जिल्हा पातळीवर 400 मीटर धावण्याच्या स्पर्धेत प्रथम आला, त्याबद्दल त्याचे अभिनंदन करणारे पत्र लिहा। तर मित्रांनो, पत्र लिहिताना आपणाला अशा प्रकारे लिहायचे आहे। पत्र लिहिताना सुरुवातीला डाव्या बाजूला दिनांक लिहायची आहे, त्यानंतर प्रिय मित्र तुषार कोमा द्यायचा आहे। सर्वप्रथम तुझे मनपूर्वक अभिनंदन आणि पत्राला सुरुवात करायची आहे। मित्रा, कालच मी वर्तमानपत्र वाचत असताना क्रीडापानावरती बातमी वाचली, जिल्हास्तरीय क्रीडा स्पर्धेत 400 मीटर धावणे या स्पर्धेत तू प्रथम क्रमांक पटकावलास, खरंच खूप मनाला आनंद झाला। तू आपल्या गावाचे व शाळेचे नाव मोठे केलेस, याचं श्रेय तू केलेल्या कष्टाला ऑब्लिक मेहनतीला जाते। नंतर दुसऱ्या पॅराग्राफमध्ये मित्रांनो, गेल्या वर्षी तुला अपयशाला सामोरे जावे लागले, पण तू हार न मानता पुन्हा जिद्दीने मैदानात उतरून यश खेचून आणलेस आणि जिल्ह्यात प्रथम येण्याचा मान मिळवलास, याबद्दल मी तुझे पुन्हा एकदा अभिनंदन करतो। यानंतर मला आशा आहे की येणाऱ्या काळात तू राष्ट्रीय पातळीवरही अशीच कामगिरी करशील आणि एक दिवस तू आंतरराष्ट्रीय पातळीवर भारताचे प्रतिनिधित्व करशील। अभ्यासाकडेही दुर्लक्ष न करता असेच या संपादन कर। तुझ्या पुढील वाटचालीस माझ्याकडून शुभेच्छा आणि शेवटच्या लाईनला तुझ्या आईबाबांना माझा नमस्कार आणि खाली तुझाच मित्र नाव पत्ता आणि ईमेल आय डी टाकायची आहे। विद्यार्थी मित्रांनो, अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।